एक दिवस महिला राहण्यात काही मला अर्थ वाटत नाही. मी सत्याला सदैव पुरुष समजते, कारण मी पुरुषाला पाडून इथे निवडून आलेले आहे, त्यामुळे मी कधी स्वतःला महिला समजतच नाहीये. आज सभागृहामध्ये अध्यक्षांनी आणलेला जो प्रस्ताव आहे महिलांच्या धोरणाबद्दल, वेगवेगळ्या विषयांबद्दल, महिलांच्या बद्दल चर्चा होण्यासाठी अध्यक्षांनी आणलेल्या प्रस्तावाला मी पाठिंबा देत आहे आणि माझे महिलांविषयी दोन शब्द बोलण्यास उभी आहे. अध्यक्ष महोदय, सर्व महिला सदस्यांनी अतिशय उत्कृष्ट आपली मांडणी करून त्यांनी त्यांचे विषय समाजाबद्दल, महिलांचे विषय, वेगवेगळ्या कायद्यांविषयी अतिशय सुंदर असं सगळ्या आमच्या महिला भगिनी आज इथे सकाळपासून एक एक जणी बोलत आहेत. आता माझा नंबर आला, मनीषाताई बाकी आहे, मी 2 मिनिटच मनीषाताई घेईन, मी काही जास्त बोलणार नाही, कारण एक दिवस महिला राहण्यात काही मला अर्थ वाटत नाही. मी सत्याला सदैव पुरुष समजते, कारण मी पुरुषाला पाडून इथे निवडून आलेले आहे, त्यामुळे मी कधी स्वतःला महिला समजतच नाहीये. त्यामुळे मला आज महिला दिवस असला काय आणि नसला काय एकच आहे. जे स्पष्ट आहे ते बोललं पाहिजे, जे समाजामध्ये घडत आहे ते बोललं पाहिजे. सगळ्याच बोलते ना मी, सगळ्यांनी एक एक पुरुषाला अशी लढत दिलेली आहे ना का, त्यांना आसमान दाखवला आणि आम्ही इथपर्यंत आलेलो. दादा हे मान्य करणार, माझ्या बाबतीत तरी करणार. तर अध्यक्ष महोदय, आज या राज्यामध्ये बहिणाबाईंसारख्या कवयित्री होऊन गेल्या, त्यांच्या बहिणाबाईंच्या 2 वाक्यातूनच मी आपल्याला सांगू इच्छिते की त्यांनी ह्या जगाचा आणि आपल्या जीवनाचा सार त्यांच्या 2 ओळींमध्ये आहे. आपण खूप आज सगळ्यांनी चांगली भाषणं केली, ऐकली, पण बहिणाबाईची आठवण ह्याच्यासाठी देते. अनेक महिला झाल्या, पंतप्रधान झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, पण एक अशिक्षित कुटुंबातली बहिणाबाई जी कवयित्री झाली, तिने तिच्या 2 मुळींमध्ये एक आपल्याला जीवनाचा सार दिला. अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ही आमची माय माऊली आई, ही शेतावर काम करायची, चुलीजवळ येऊन भाकऱ्या बनवायची आणि मग आम्हाला जेवण खाऊन घालून शाळेत पाठवायची. त्या माऊलीची आज आठवण येते की आपण आज जागतिक महिला दिवस साजरा करत आहोत. हा महिला दिवस साजरा करत असताना अनेक महिलांनी वेगवेगळ्या कायद्याबद्दल, वेगळ्या वेगळ्या विषयाबद्दल सांगितलं. महिला जेव्हा कष्ट करते त्याप्रमाणे तिला खरं अर्थाने मोबदला मिळत नाही. मग ती शेतात काम करणारी महिला असेल, ती नोकरीला जाणारी महिला असेल, ती घरकाम करणारी महिला असेल, तिला गाडी 8-10ची पकडायची असेल, पण त्या कष्ट करणाऱ्या महिला असतील, त्या शाळेत जाणाऱ्या शिक्षिका असतील, त्या पॉलिटिक्स मध्ये काम करणाऱ्या दिवसभर मतदारसंघातल्या महिला असतील, खरोखरच त्यांना तितका मोबदला मिळतो का? नाही मिळत ना. आपण आज जे बोलतोय महिलांबद्दल तेवढा मोबदला त्यांना मिळत नाही त्या कामाचा. तो मिळण्यासाठी आज या महिला म्हणतात कायदा केला पाहिजे. लव जिहाद, लव जिहाद बद्दल बोलायचं तर आज आपण बघितलं राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक मुलींना प्रेमाची फसवणूक करून त्यांना त्यांच्या जातीत बदल करून नंतर प्रेम प्रकरण पुढेपर्यंत नेत, नंतर त्यांना मारून टाकलं जातं, त्यांचे तुकडे केले जाते, असे अनेक प्रकार या देशात नाही तर राज्यात नाही तर मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी घडत आहे. आता आम्ही सगळ्यांनी लव जिहाद बद्दल मोर्चे काढले होते की सरकारने कायदे केले पाहिजे, कायदा आणला पाहिजे, तो कायदा कडक आणला पाहिजे, कायद्यात पळवाट मिळाली नाही पाहिजे. आणि माझी मागणी आहे या अधिवेशनामध्येच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा कायदा आणला पाहिजे, हा कायदा पारित केला पाहिजे, जेणेकरून हे आमच्या तरुण मुली आहेत या ज्या फसल्या जातात, प्रेम करतात, लग्न करतात, मग जात बदलव, मग आमच्या जातीची वाढी नाही झालं तर मग तुकडे करून फेकून दे, ही जी पद्धत चाललेली आहे देशात आणि राज्यात ही अशोभनीय आहे. आपला भारत हा सुसंस्कृत देश आहे आणि याच्यामध्ये हे जे घडतंय हे बरोबर नाही आहे. आणि त्यासाठी
मला वाटतं या अधिवेशनातच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला याचं उत्तर दिलं पाहिजे आणि या महाराष्ट्राला सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरा विषय आहे, अध्यक्ष महोदय, बॉलिवूड मधल्या अनेक महिला मुली आत्महत्या करतात, त्याचं कारण पण यात बरंचसं गुंतलेलं आहे. अनेक ज्या बॉलिवूडच्या मुली आत्महत्या करताना बघितलं तर त्या अनेक मुली या वेगवेगळ्या समाजाबद्दलच्या मुलांशी लग्न केलेल्या असतात आणि त्यांची फसगत झाल्यानंतर ते आत्महत्या करतात. हा विषय सुद्धा ह्यालाच लागून आहे. आपण चौकशी करतो, मग तिने आत्महत्या का केली, मग तिने ड्रग्ज घेतला होता का, तिने अमुक केलं होतं का, मग तिची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती का, वेगवेगळे विश्लेषण लावून ती केस आपण दृष्टीआड करतो, असं होता कामा नये. या सुद्धा कायद्यामध्ये बदल करताना या ज्या बॉलिवूड किंवा इथल्या कलाकार आहेत मुली, या तरुण मुली बघा, सास भी कभी बहू मध्ये मुलगी आली, सुंदर काम केलं आणि ती आत्महत्या करते कारण काहीच माहिती नाही. अशा अनेक मुलींची नावं घेता येत की ज्या आज आत्महत्या करत आहेत. त्याच्यापुढे सुद्धा शासनाने खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे की नक्की कारण काय आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण न्याय देऊ शकत नाही या मुलींना. दुसरं, महाराष्ट्र शासनाने महिलांचा मान सन्मान वाढवला पाहिजे. महिलांची उंची जर वाढवायची असेल तर त्यांना मिळणारा जो पुरस्कार होता, जो महिला संस्थांना किंवा महिला चांगलं काम ज्या ज्या क्षेत्रात करतात ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, तो पुरस्कार का बंद केला? त्या जिल्ह्यामध्ये एखादी समाजसेविका चांगलं काम करत असेल किंवा महिला बचत गटाची असेल किंवा महिला मंडळाची असेल तर राज्य शासन तिला सन्मान करत होत, तिला पुरस्कार देत होत, तो पुरस्कार बंद केला, संस्थेचा पुरस्कार बंद केला. मला वाटतं महाराष्ट्र शासनाने नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टी लक्ष देतील की गेल्या राज्यामध्ये लोकांनी जो बंद केलेला पुरस्कार आहे महिलांना, आज महिला जागतिक दिवस मनवतो आणि त्यांचाच पुरस्कार आपण बंद करतो. काय देतो, एक प्रशस्ती पत्रक आणि काहीतरी अमाऊंट देत असेल, तो सुरू केला पाहिजे, त्यांचा मान सन्मान वाढवला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटत. माझ्या मतदारसंघामध्ये आज मला दुःख होतं आणि सांगताना खंतही वाटते. आज माझ्या मतदारसंघामध्ये महिला बचत गटाचा सारस लक्ष्मी असा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचं उद्घाटन झालं. मला रात्री पत्रिका आली, त्या पत्रिकेवर माझं नावच नाही. मी स्थानिक महिला आमदार आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिवस आपण साजरा करतो आणि पत्रिकेवर बघितलं माझं नावच नाही. म्हणजे ह्या अधिकारी जे आहे त्यांची मानसिकता काय? प्रत्येक ठाण्यात जिल्ह्यात कार्यक्रम होत असताना माझं नाव कुठेतरी कोपऱ्यात टाकतात का? का पण एवढ्या महिलांबद्दल तुम्हाला द्वेष आहे? टाकूच नका ना नाव. आम्ही कुठे सांगतो आमचं नाव टाका म्हणून? आमचं नाव आमच्या मतदारसंघात एक नंबर आहे. तुम्ही आमचं नाव टाकलं नाही टाकलं आम्हाला काही फरक पडत नाही, पण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. लास्ट बोलते, आम्ही महिला आहोत याची नेहमीच जाणीव करून दिली जाते. तुम्हाला महिला म्हणून महिलाच खातं मिळणार, महिला म्हणून महिला आयोग मिळणार, महिला म्हणून महिला बालकल्याण मिळणार. तुमच्या क्षमता नाही, आमच्या क्षमता नाही. आमच्या क्षमता नसती तर आम्ही मतदारसंघात 17-17, 18-18 पुरुषांना पाडून इथपर्यंत निवडून आलेच कसं? मग का आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन? क्षमता नाही म्हणून आम्हाला एखादं खातं चांगलं द्यायचं नाही, क्षमता नाही म्हणून आम्हाला कुठे पुढे जाऊन द्यायचं नाही. ही जी मानसिकता आहे ही आता बदलली पाहिजे. आम्ही स्त्री आहोत, स्त्रीला समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्हाला स्त्री म्हणून माना, आम्हाला महिला म्हणून कुठे जगायचं नाहीये. आणि कोणाला जगायचं असेल त्यांनी जगू द्या, मला तरी जगायचं नाही. मी पुरुष म्हणून जगते, मी पुरुषाला पाडून तितक्या समानतेने इथपर्यंत निवडून आलेली आहे. म्हणून आम्हाला स्त्रियांकडे बघताना स्त्री म्हणून आज एक दिवस देऊन आम्हाला भाषण देऊन आम्हाला खुश करू नका. आम्ही काही खुश होणार नाही, आम्ही काही खुश होणार नाही. मी सगळ्या महिलांना सांगते, मागून काही मिळत नसतं, मागून काही मिळत नसतं, रडून काही मिळत नसतं, हिसकावून घ्यावं लागतं तेव्हा मिळतं. हे लक्षात ठेवा. जागतिक महिला दिनानिमित्त आज सगळ्या भगिनींना आणि बंधूंना पण, जे माझ्या बरोबर नेहमी असतात, सगळ्यांना शुभेच्छा देते.
सभापति अध्यक्ष मध्ये आपण बोलायला दिला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।